नमस्कार दादा। हाँ नमस्कार सर। आपलं नाव? मनोहर चंद्र सिंह राजपूत। मी सिंदखेडाला राहतो। हाँ, तर दोंडाच्या जवळचे सिंदखेड आहे त्या ठिकाणी। ओके, तर मी एलोमचे हे जे प्रोडक्ट आहे, हां, हे मागच्या वर्षी मी खरबूजा या पिकावरती ट्रीटमेंट केलेलं होतं। हां, सुरुवातीपासून तर काढणीपर्यंत कंटिन्यू मी ट्रीटमेंट केले। हां, ड्रीपद्वारे पण दिलं आणि स्प्रेद्वारे पण दिलं। अच्छा। मला एक्सलंट रिझल्ट मिळाला आहे। मला कुठलीही रासायनिक ची गरज भासली। सुपर हे प्रोडक्ट। अच्छा, एक्सलंट म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी केली नाही असं म्हणता तुम्ही? बरोबर, रासायनिक फवारणी मी केलेली आहे। अच्छा, पूर्ण शेवटपर्यंत एलोमसीचं ट्रीटमेंट केलं। अच्छा, म्हणजे तुम्हाला कुठलंही बुरशीनाशक तुम्ही वापरलं नाही, व्हायरस नाशक तुम्ही वापरलं नाही? नाही, फक्त बेसोड डोस वगैरे दिला होता। हां, त्या बेसोड डोसच्या सोबत मी रासायनिक मध्ये हे आपलं नाही, फवारणीच्या माध्यमातून नाही। अच्छा, बरं, मग तुम्हाला काय जाणवलं असं नेमकं? इतर केमिकल खर्च करणारे आणि तुम्ही याचा वापर केला, त्याच्यात काय तुम्हाला फरक जाणवतो? शेतकऱ्यांना मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन असं करतो की जे रासायनिकमध्ये ज्या स्प्रे करतायत त्याच्याऐवजी जर हे आपलं ऑर्गॅनिकमध्ये जर एलोक्सीचा स्प्रे केला तर शेतकऱ्यांचा खर्च वाचू शकतो, खूप काही शेतकरी वाचू शकतो। धन्यवाद दादा।